विघ्नहर्ता चिंतामणि या स्त्रीचं या ठिकाणी दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मोदक घेतला का तर हा मोदक मी 2019लाच घेतला होता आणि साक्षात विघ्नहर्त्यांनी माझ्या मनातली जी इच्छा होती ती पूर्ण केलेली आहे। मी आता फक्त विघ्नहर्त्याला एवढंच साकडे घालेल की या महाराष्ट्रातला ह्या हिंदुस्थानातला जो माझा जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आहे त्याला सुखाचं ठेव, समाधानी ठेव, त्याच्या इच्छा पूर्ण संपूर्ण होऊ दे आणि या विघ्नहर्त्याचं एक वैशिष्ट्य आहे, हा नवसाला पावणारा गणपती आहे। ज्यांनी नवस या विघ्नहर्त्याच्या चरणी संकल्पच सोडला त्याचा नवस हा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही। मी 2019ला मी स्वतः मोदूक आमच्या घरच्यांनी घेतला होता, तो सुद्धा इच्छा एका वर्षाच्या आतमध्ये हा विघ्नहर्ता इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। माझ्या घरच्यांनी सुद्धा मोदक घेतला होता की मी 2019ला आमदार व्हावं आणि त्या विघ्नहर्त्यांनी माझी ती इच्छा पूर्ण केली। 2024ला मी एवढंच ईश्वरचरणी स्त्रीच्या चरणी प्रार्थना करेल की या विघ्नहर्त्यांनी या देशावरती आणि या हिंदुस्थानावरती आणि या महाराष्ट्रावरती हिंदुस्थानावरती या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी राहावं आणि या महाराष्ट्रावरती माझ्या एकनाथभाई शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं राज्य राहावं, ही स्त्रीच्या चरणी आम्ही साकडं घातलेलं आहे। 2024ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्यासाठी मी मोदूक घेतलेला आहे आणि ती स्त्री ही इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला सांगतो की आम्हाला न्यायदेवतावर पूर्ण विश्वास आहे आणि साक्षात विघ्नहर्त्याचं दर्शन या ठिकाणी घातले, या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मी साकडं घातले की आमचे 16ला 16 आमदार हे 100% तुम्हाला सांगतो की आमच्यासारखाच निकाल लागणार, याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही। हे विघ्नहर्ता आम्हाला 100% आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।